नमस्कार, नेत्रास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीची आमटी। चला तर मग पटकन तयारीला लागूया। मेथीची आमटी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। लसूण, लाल तिखट, जिरं, मोहरी, मीठ, हळद, गरम मसाला, ओला नारळ, 2 चमचे तेल, डाळ, हे आहे साहित्य। आपण आता कृतीकडे वळूया। ही तूर डाळ आहे, मी ही शिजवून घेतलेली आहे आणि रवीनी चांगली घुसळून घेतलेली आहे। मेथी सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे। गॅस ऑन करायचा आहे। मी 2 चमचे तेल टाकते आहे। तेल चांगलं तापू दे। तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यात लसूण टाकायची आहे। एक 2 मिनिटातच आपण त्याच्यात मोहरी टाकायची आहे। मोहरी साधारण 1 चमचा टाकायची आहे। 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद, 1 चमचा फोडणी चांगली होऊ द्यायची आहे। मेथी आता शिजलेली आहे। आता आपण त्यात डाळ घालून घेऊया। मी डाळ इथे पातळ घेतलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घट्ट डाळही घेऊ शकता। आता आपण डाळीमध्ये लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा, एक चमचा मीठ। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। आता ही आमटी चांगली उकळून घ्यायची आहे। आता आमटी उकळली आहे। ही आमटी उकळल्यानंतर आपण त्याच्यात आता ओला नारळ घालूया। मस्त गरमागरम आमटी तयार आहे। तुम्ही ही भाताबरोबर नाहीतर चपाती बरोबर नक्की ट्राय करा।